नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो आज जवळपास दुसऱ्यांदा तुमच्यासमोर यावं लागतं आहे। सो अकॅडमीच्या खाली मुलांची लिटरली गर्दी झाली होती। रिझन हेच आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजे आत्तापर्यंत मुलं अकॅडमीमध्ये येत आहे, जवळपास 12 वाजायला आलेले आहे, म्हणजे 12:15 वाजायला आलेले आहेत। सो सगळ्यांच्या डोक्यामध्ये काही तर विद्यार्थी म्हणतो, सर आम्हाला जेवण चांगलं लागत नाही, आता काय करू, आम्हाला सुचत नाही। म्हटलं थांबा, मी टाकतो व्हिडिओ। सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात तुमच्या मनामध्ये असणारी ह्या बदलाबद्दलची निगेटिव्हिटी पहिले तुम्हाला बाहेर काढावी लागणार, सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे। आणि दुसरं, हां, मग काही मेसेजेस पण आले पुण्यावरून की ह्याच्याबद्दल आंदोलन व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, तर मी पर्सनली ह्या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे। म्हणजे की नाही, काय आंदोलन कोणत्या गोष्टीसाठी व्हायला पाहिजे होते, जेव्हा मी पण सामील झालो होतो विद्यार्थ्यांसोबत। सो ते म्हणजे 2020 जेव्हा आयोगाने सतत त्या ठिकाणी काय केलेले आहे, पेपर पोस्टपॉन्ड केलेले आहे। सो त्यावेळेस मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रात तुरुंगात जाणारा शिक्षक मीच असेल। म्हणजे सो त्या कालखंडात मी उतरलेलो आहे रस्त्यावरती, कारण ती गोष्ट चुकीची होती, ही चुकीची नाही आहे गोष्ट। सो मी त्याच विचारसरणीचा आहे की काळानुसार बदल व्हायला पाहिजे। आणि एक तुम्हाला कदाचित तुम्हाला म्हणजे काही विद्यार्थ्यांना अनुभव नसेल, काही आत्ता 2-4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा जगतात आले असतील, म्हणजे आम्ही खूप आधीपासून आहे। आणि आयोगाची ही रघुकुलरीत सदाचली आई, म्हणजे UPSC आणि MPSC बाबतीत पण की दर 10 वर्षांनी आयोग झटका देते। 2013 आम्हाला झटका बसला होता, हे तर लक्षामध्ये। सो आयोगाने पेपर पॅटर्न चेंज केला आणि ऑब्जेक्टिव्ह आणला पूर्णपणे। आता 2023 परत आयोगाने झटका दिला, आणि मी तुम्हाला याच्या आधीपासून पण सांगत होतो की हे होणार, म्हणजे आयोग चेंजेस करणार, आणि ते चेंजेस आवश्यक पण आहे। हे तर लक्षामध्ये, का आवश्यक आहे हे आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल। आणि सर्वात महत्त्वाचं, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की तुम्ही सर्वात पहिले कुठल्याही पद्धतीनं प्रेशर घेऊ नका, मनावर असं ताण येतं लक्षामध्ये। आणि दुसरी गोष्ट आहे, आता सागर सर तुमच्यासमोर उभे आहे, राहिला प्रश्न रायटिंगचा, तोही मी तुमचा एका झटक्यात सॉल्व करून देणार आहे। लेक्चरच्या शेवटी आपण त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत की ही प्रोसेस ॲक्च्युली किती सोपी आहे आणि का फायद्याची आहे आपल्याला, ऑब्जेक्टिव्हच्या तुलनेमध्ये रायटिंग का फायद्याचं आहे हे पण मी तुम्हाला शेवटच्या याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सो आपण सुरुवातीपासून बोलायला सुरुवात करूया, म्हणजे डिस्कस करायला सुरुवात करूया। सर्वात पहिले पहा, हे आयोगाचं म्हणजे नोटिफिकेशन आलं। आता ह्या नोटिफिकेशनमध्ये काय काय दिलेलं होतं, म्हणजे आपण काय काय वाचलं पाहिजे ह्या नोटिफिकेशनमधून, एकदम बेसिकपासून जाऊ। ज्यांना शून्य माहिती आहे म्हणजे ह्या निर्णयाबद्दल संभ्रम आहे, म्हणजे काही लोकांना हे कळत नाही की आपण टेन्शन घ्यावं की आनंदी व्हावं, येतं लक्षामध्ये। जे नवीन मुलं आहे, हा म्हणजे टेन्शनचा निर्णय, त्यांना हे पण कन्क्लुजन काढता येत नाही की हा नेमका टेन्शनचा आहे, माझा एक रूम पार्टनर टेन्शनमध्ये होता, एक UPSC करणारा आनंदात होता, तो पार्टी पण करून आला, सो नेमकं मी काय रिॲक्ट करायला पाहिजे, हा पण एक प्रॉब्लेम असणार आहे भरपूर जणांना। म्हणजे संभ्रमाची अवस्था आहे सध्या। सो तुमच्या मनामध्ये संभ्रम नसला पाहिजे, तो संभ्रम दूर करण्यासाठीच आजचं लेक्चर आहे। एकदम बेसिकपासून जाऊ, म्हणजे बेसिकवाल्या मुलांना पण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजे। हे नोटिफिकेशन आहे, सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वपरीक्षेचा ऑलरेडी CSATचा पेपर आम्ही क्वालिफाईंग केलेला आहे UPSC प्रमाणे, आणि सगळे चेंजेस आता UPSC प्रमाणेच आयोगाने केलेले आहे। त्याचे रिझन पण मी सांगतो, एक कमिटी बसली होती, त्यामध्ये चंद्रकांत दळवी सर आहेत जे IAS अधिकारी आहेत, म्हणजे हे अध्यक्ष होते त्या कमिटीचे। धनंजय कमलाकर सर आहे, हे पण IAS आहे, सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावरती भापोसे म्हणजे IPS होते, सॉरी। त्याच्यानंतर डॉक्टर SF पाटील पण आहे, जे माजी कुलगुरू राहिलेले आहे, म्हणजे वेगवेगळ्या फील्डमधले लोक त्यांनी त्याच्यामध्ये अपॉइंट केले होते त्या कमिटीमध्ये। आणि त्या कमिटीनं दिलेल्या रेकमेंडेशननुसार येतं लक्षामध्ये आयोगाने हा बदल केलेला आहे। म्हणून लक्षात घ्या, आयोग हा केलेला बदल सहजासहजी मागं घेणार नाही, म्हणून म्हटलं आंदोलन विंदोलन करण्याच्या फंद्यामध्ये पडू नका। आणि आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा असला असता तर मी स्वतःच म्हटलो असतो, मी स्वतःच निषेध केला असता, पण आयोगाने हा चुकीचा निर्णय मुळात घेतलेलाच नाही आहे। पेपर अवघड का निघतात यासाठी आंदोलन करू शकत नाही। हां, तुम्ही एका गोष्टीसाठी आंदोलन करू शकता की नाही, CSATच्या बाबतीत आमच्यासोबत अन्याय होतो आहे सर, कारण सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना तिथं मार्जिन मिळते आहे, तो क्वालिफाईंग करून टाका, आयोगाने केला क्वालिफाईंग, ऐकलं तुमचं, पण हे नाही। तुम्ही आयोगाचा पॅटर्न चेंज केला म्हणून आयोगाच्या विरुद्ध तुम्ही बंड नाही पुकारू शकत। सो चुपचाप काय करायचं आहे, बदलणाऱ्या पॅटर्ननुसार स्वतःला बदलून घ्यायचं आहे, येतं लक्षात। हां, ती प्रोसेस जड जाणार आहे, त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत, काय फायदे आहे काय तोटे आहे ह्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत। आणि आयोगाने आधीच त्या ठिकाणी इंटिमेशन्स दिलेले होते, मी देखील एक तुम्हाला टेलिग्रामवरती पोस्ट टाकली होती, काही दिवसात CSAT क्वालिफाईंग होणार आहे झाला, त्याच्या खाली दुसरा एक पॉईंट दिला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती की काही दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शनल पण येणार आहे आणि रायटिंग पण होणार आहे, बस ते झालं आज, म्हणजे येतं लक्षामध्ये। सो हे होणारच होतं, येतं लक्षामध्ये। हे काही म्हणजे असं काही लोकांसाठी शॉकिंग आहे हे, पण आधीपासून आम्ही तुम्हाला सांगत आलेलो आहे की हे होणार आहे, मी ऑफलाईन बॅचेसमध्ये पण सांगायचो हे होणार आहे, याच्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे। आता ते झालेलं आहे, काही हरकत नाही, झालेलंच आहे, तर त्याच्यानुसार पण आपण स्वतःला बदलवू, म्हणजे काय हरकत नाही आहे। वॉरियर आहे, ज्या दिवशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम
करण्याचा आपण निर्णय घेतला होता त्या दिवशी ह्या गोष्टी आपल्याला पार्ट अँड पार्सल मिळालेल्या आहेत. सो घाबरणारे आपण असलो असतो, घाबरणारे पोरं तसंही ती पण ऑब्जेक्टिव्ह पण क्लिअर करत नाहीत पा, जे लोकं घाबरणारे आहे. आणि जे लोकं घाबरत नाही येत्या लक्षात आर्या पार असते म्हणजे त्यांचं काम, ते हे पण क्रॅक करतात. सो त्यासाठीच आजचं हे लेक्चर असणार आहे. म्हणजे सो आता याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मुख्य परीक्षेमध्ये जवळपास तब्बल 9 विषय त्यांनी टाकलेले आहे आणि सगळे इथून तिथून काय आहे ऑब्जेक्टिव्ह कुठंच नाही आहे, सगळे रायटिंग आहे. त्यात त्यांनी ऑप्शनल टाकले म्हणजे पूर्ण UPSCच्या मेन्ससारखं केलेलं आहे. सो तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यांनी की भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 हा काय असणार आहे, अर्हताकारी असणार आहे. म्हणजे तुम्हाला क्वालिफाईंग राईट म्हणजे 25% गुण घेणं, म्हणजे 300 मार्काचा जर विचार केला आपण त्याच्यामध्ये तर 75 मार्क घ्यायचे आहेत तुम्हाला 300 फक्त त्याच्यामध्ये. सो ते 2 तुमचे क्वालिफाय झाले तर मेन्सचे पेपर तुमचे चेक होतात. सो आता आणखी आयोगाने ह्याचा सिलेबस स्पष्ट केलेला नाही आहे, आयोगाने आणखी ह्याचा सिलेबस दिलेला नाही आहे की GS 1 मध्ये काय असेल 2 मध्ये, पण आपण एक मोठा मोठा हे ठरवू शकतो की बाबा याच्यामध्ये जसे UPSCमध्ये आहे की पहिल्या पेपरमध्ये त्यांनी हिस्ट्री दिलेला आहे, त्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीसोबतच मॉडर्न हिस्ट्री आहे, एन्शियंट हिस्ट्री आहे, मिडेवल हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे, त्यानंतर दुसरा त्याच्यामध्येच पोर्शन आहे तो जॉग्राफीशी रिलेटेड असणारा आणि एक थोडंसं सोशल सायन्सेस किंवा सोशोलॉजीशी रिलेटेड छोटासा पोर्शन आहे. म्हणजे सो अशा पद्धतीनं त्यांचा शेड्यूल आहे पहिल्या याच्यामध्ये, मग दुसरा GS, तिसरा GS आणि चौथा GS, म्हणजे जवळपास. आणि याच्यात सांगितलेलं आहे त्यांनी की चौथ्या पेपरमध्ये जवळपास इथिक्स, इंटिग्रिटी, मॉरॅलिटी आम्ही इन्क्लूड करतो. म्हणजे जवळपास सगळं कशाप्रमाणे झालेलं आहे, जवळपास UPSCप्रमाणे. GS 1 GS 2 चा आणखी जरी सिलेबस आलेला नसला तरी आपण इमॅजिन करू शकतो की काही दिवसांनी आयोग काही दिवसात येऊन जाईल आयोगाचा सिलेबस, आयोगाकडे रेडी असणार आहे, फक्त ते चेक करतात पोरांचे रिॲक्शन कसे आहेत म्हणजे ह्याच्याबद्दल. बस ते काही दिवसात आणतील म्हणजे सिलेबस पण तुम्हाला ते जाहीर करून देतील, म्हणजे तुम्ही अभ्यास करायला मोकळे होऊन जाल. निबंध पण असणार आहे बस UPSCसारखंच एकदम. सो त्याच्यानंतर वैकल्पिक विषय ऑप्शनल विषय, त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे ऑप्शनलची लिस्ट देखील त्या ठिकाणी दिलेली आहे की 24 ऑप्शनलपैकी त्या ठिकाणी तुम्ही एक ऑप्शनल त्या ठिकाणी निवडू शकता, ज्याच्यात 2 पेपर राहतील 250 मार्काचे. आता राहिला प्रश्न ह्याचा ऑप्शनलचा, तर हे सगळंच बोलायचं आहे आपल्याला याच्या लक्षात. काही काही लेक्चरवर म्हणजे आता जसं ऑप्शनल कसा निवडावा हे एका झटक्यात नाही सांगतायत, सो त्याचे पण आपले सेशन्स असणार आहे. सो आता इथून पुढे आपण ह्याच्यावरती जास्तीत जास्त वर्क करण्याचा प्रयत्न करू. चला आता याचे अर्थ काय काय निघतात. हां, आणखी महत्त्वाचं इथं जे सर्वात 5व्या नंबरचा पॉईंट दिलेला हा फार महत्त्वाचा आहे आणि हा तुम्ही जाणून घेतला पाहिजे की लक्षात ठेवा हे यावर्षी लागू नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट यावर्षीची जी होणारी मेन्स आहे किंवा आता तुम्ही जी पूर्व परीक्षा देणार आहे त्याची होणारी मेन्स आहे, सो त्यासाठी हा निर्णय लागू नसणार. सो त्यासाठी ओल्ड पॅटर्नच ते फॉलो करतील. आणि जेव्हा सीसॅट क्वालिफाय होता तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की या पेपरमध्ये आम्ही सीसॅट क्वालिफाय करणे सोडून कुठलेही चेंजेस करणार नाही. म्हणून हा जो निर्णय आहे हा 2023 जी ॲड येईल किंवा 2023 जी मेन्स राहील, सो त्या 2023 मेन्ससाठी हा लागू राहील. आता जी होणारी तुमची एक्झाम आहे म्हणजे जी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे, सो त्या 21 ऑगस्टच्या एक्झामसाठी हा निर्णय सहसा लागू नसणार त्या ठिकाणी. हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे किंवा लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. त्यानंतर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा आयोग काय करणार आहे, स्वतंत्रपणे त्या ठिकाणी अभ्यासक्रम देणार आहेत, ते काही दिवसामध्ये येऊन जाईल. चला मी इथं पॉईंट्स लिहून आणलेले आहेत तुमच्यासाठी, आपल्याला पटापट डिस्कस करायचे आहे. सर्व बदल कशाच्या धर्तीवरती केलेले आहे, UPSCच्या. आता सर्वात पहिल्यांदा आयोगाचा हेतू काय आहे याच्या मागचा, असं करण्यामागचा. सो एक म्हणजे काय आहे की बदल करायचाच होता आयोगाला, ते अपरिहार्य आहे. परत 10 वर्षानंतर 2033 जेव्हा एक्झाम होतील तेव्हा पण बदल होणारच आहे. म्हणजे हे बदल तर आयोगाला करायचाच होता, पण तो UPSCच्या धर्तीवर केला हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय आहे की असा बदल केल्यामुळं असे खूप सारे विद्यार्थी असतात ज्यांच्यात UPSC क्रॅक करण्याचं पोटेन्शियल असते पण त्यांनी ते ओळखलेलंच नसते. माझी एक स्टुडंट आहे, तहसीलदार आहे सध्या, आम्ही तिला नेहमी म्हणायचो की तुझी UPSCची हँड रायटिंग खूप सुंदर आहे, तू UPSC का बरं ट्राय करत नाही. तर ती तेव्हा क्लास 3 जॉब करायची आणि ती हसायची, सर मी BA झालेली पोरगी, मी UPSC करू शकते का. सो असं ती बोलायची. म्हणजे सो तिच्यामध्ये आम्ही म्हणजे ॲन्सर पाहिल्या पाहिलं आम्हाला कॅन्डिडेट लक्षात येतो की लंबी रेस का घोडा आहे की नाही करके. सो आम्हाला लक्षात आलं होतं पण तिनं केलीच नाही. आता ती तहसीलदार आहे पण मी तुम्हाला सांगतो आज ती IAS पण बनू शकली असती, फक्त तिनं स्वतःचं पोटेन्शियल ओळखलं नाही. आता अशा लोकांसाठी हा मस्त निर्णय आहे. म्हणजे तुम्ही राज्यसेवा करत करत UPSC पण करू शकता आणि आयोगाला हेच पाहिजे आहे की UPSCतला जो टक्का आहे सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा, आता जवळपास अराऊंड 60-70 पोरं मराठी पोरं त्या ठिकाणी UPSCमध्ये सिलेक्ट होतात,
ते आरामात 100 जाणार आहे हे घडल्यामुळे. म्हणजे इथं लक्षामध्ये, कारण आता तुम्ही एम पी एस सी करता करता यू पी एस सी पण देऊ शकतात, कारण ऑलमोस्ट सगळं काय आहे सेम. आणि बाकी राज्यांशी जर तुम्ही कम्पेअर केला तर महाराष्ट्रच एकमेव असा आयोग होता जो यू पी एस सी सोबत मॅच होत नव्हता. बाकी तुम्ही बी पी एस सी पहा, बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन, मी एकदा एम पी पी एस सी पण दिलेली आहे, त्यांचा पण सेम पॅटर्न आहे यू पी एस सी सारखा. जवळपास भारतामध्ये सगळे जवळपास जे स्टेट आहे सो त्यांचा जो पी एस सीचा पॅटर्न आहे, इथं लक्षात, स्टेट पी एस सीचा जो पॅटर्न आहे तो यू पी एस सी सोबत मॅच होतो, फक्त महाराष्ट्रात त्याला अपवाद होतं. येतं लक्षामध्ये? आणि हां, आणखी एक कौतुकाची बाब एम पी एस सीबद्दल, ती म्हणजे कोणती? सो एम पी एस सी हा जो आयोग आहे तो भारतामध्ये जेवढे राज्य आहे त्याच्यापेक्षा भरपूर ट्रान्सपरंट आहे आणि भरपूर अपडेटेड आहे. त्यामुळं तुम्ही जरी टीका करत असले आयोगावर, आयोग असाच नाही आहे तसाच नाही आहे, पण तुम्ही जर कम्पेअर केलं तर यू पी एस सी नंतर जर कोणत्या आयोगाचा नंबर लागत असेल पूर्ण भारतामध्ये तर तो एम पी एस सी आहे. एम पी एस सीचा नंबर लागतो हे लक्षात घ्या. इथं लक्षामध्ये. आणि आता एम पी एस सीने हे बदल केल्यामुळं ते यू पी एस सीच्या बरोबरीत त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहे. आता याच्यामुळं काय होणार आहे, हे तर तुमचा हा पहिला अँगल आहे. मराठी मुलांचा यू पी एस सीमध्ये काय वाढणार आहे, टक्का वाढणार आहे हे खरं आहे, पण याच्या उलट पण आहे. यू पी एस सी करणाऱ्या मुलांचा एम पी एस सीमध्ये टक्का वाढणार आहे. म्हणजे तुमचा जो नाना आहे त्याला दुसरी एक बाजू आहे की यू पी एस सी करणाऱ्या मुलांचा एम पी एस सीमध्ये काय वाढणार आहे, टक्का वाढणार आहे. आणि ते पण पाहूया यू पी एस सीच्या. आता भरपूर जणांना वाटते जाऊ द्या, आता एम पी एस सी आता मी करतच नाही कारण ती यू पी एस सीच्या पोरांसाठी बनलेली आहे. सो त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, थांबा, असं नाही आहे. जे पोरं विचार करत आहेत आता जाऊ दे एम पी एस सी नाहीच आहे, चलो कंबाईन करेंगे, सो असा जे विचार करणारे विद्यार्थी आहे सो त्यांनी ते पण ऐकून घ्या लेक्चरमध्ये की यू पी एस सीच्या पोरांना काय काय चॅलेंजेस फेस करावे लागणार आहे, प्रॉपर एम पी एस सी करणाऱ्या मुलांना यू पी एस सीच्या मुलांपेक्षा कुठं मार्जिन मिळणार आहे, आणि यू पी एस सी करणाऱ्या पोरांना एम पी एस सीवाल्यांपेक्षा कुठं मार्जिन मिळणार आहे, म्हणजे जुन्या पॅटर्नच्या राज्यसेवा करणाऱ्यांपेक्षा कुठं मार्जिन, आणि जुन्या पोरांना यू पी एस सीवाल्यांपेक्षा कुठं मार्जिन मिळणार आहे, हे पण आपल्याला चर्चा करायची आहे. कारण असे भरपूर अँगल आहे जे मी पाहू शकतो पण तुम्ही नाही पाहू शकत. सो त्याच्यामुळं काय करायचं आहे, थोडं होल्ड ऑन, लगेच डिसिजन बनवून आता तर जाऊ दे असं बनवायचं नाही, थोडं ऐका, व्यवस्थित ऐका, शेवटपर्यंत ऐका, तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. आणि ॲट द एंड तुम्ही एकदम हॅपी होऊन त्या ठिकाणी काय करणार आहे, जाणार आहे आणि निवांत झोपणार आहे की बाबा आता टेन्शन घेण्याची बाब नाही आहे. जे होतं आपलं आधी मनामध्ये धाकधूक ती बिलकुल ठेवायची नाही आहे आपल्याला. हे ॲट द एंड लेक्चरमध्ये तुमचं कन्क्लुजन निघणार आहे, त्यामुळं मधातच कन्क्लुजन बनू नका. आणि व्हिडिओ आता बंद करून मी चाललो बाबा असं करू नका, शेवटपर्यंत ऐका, माझं म्हणणं पूर्ण ऐका, त्यानंतर कन्क्लुजन घ्या किंवा कन्क्लुजन बनवा. म्हणजे येतं लक्षामध्ये. आणि तुम्हाला जर विचारलं की सर ते रायटिंग किस चिडिया का नाम आहे, तुम्ही जर विचारलं की रायटिंग किस चिडिया का नाम आहे, लिखाण कसं करावं लागते, ऑब्जेक्टिव्ह सॉरी सब्जेक्टिव्ह पेपर कसे लिहावे लागतात, मी तुम्हाला एवढंच सांगेल जे फळ्यावर मी लिहिलेलं आहे हेच यू पी एस सी आहे. जे मी फळ्यावर लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीने मी रिप्रेझेंट करतो आहे तुम्हाला, हीच यू पी एस सी आहे. हे माझ्या हातातून असं का लिहिलं जातं आहे, आता इथं काही टीचर्स बसलेले होते येतं लक्षात, आमच्या जिथले आहे, सगळ्यांनी मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, सो तेच सांगत होते, हे तुम्हीच का लिहू शकता सर, हे असं का लिहू शकता, हा तोच माणूस लिहू शकतो ज्याने काय केलेले आहे, यू पी एस सीचे उत्तरं लिहिले, ज्या हाताने यू पी एस सीची उत्तरं लिहिले आहे, बस हीच यू पी एस सी आहे, हाच पॅटर्न आहे तुमचा. त्यामुळं म्हटलं की शेवटपर्यंत आहे का, काहीच अवघड नाही आहे, सगळं सोपं आहे, फक्त होल्ड ऑन करा, पुढं जाऊया. दुसरं म्हणजे काय, 2023 लागू होईल ह्याच्याबद्दल बोललेलोच आपण, हा जो नियम आहे तो काय असणार आहे, 2023 लागू होणार आहे. पुढं जाऊया आपण. सिलॅबस आणखी, हां सिलॅबस आणखी आलेला नाही, काही दिवसांना येऊन जाईल, पण एक गोष्ट मात्र क्लिअर आहे की तुम्हाला इथिक्स इंटिग्रिटी मॉरॅलिटीचा अभ्यास तुम्ही सुरू करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करू शकता, त्याच्याबद्दल उद्या व्हिडिओज येतील तुमच्या याच्यावरती, कारण आता खूप लेट झालेला आहे, खूप लेट नाईट मी तुम्हाला हा व्हिडिओ देतो आहे. सो उद्यापर्यंत ऑप्शनल कसा चूज करायचा, वेगवेगळा ऑप्शनल काय आहे, कोणत्या ऑप्शनलमध्ये काय आहे, कोणता ऑप्शनल सोपा आहे, तुमच्यासाठी कोणता योग्य राहील, ते सगळं तुम्हाला मी सांगतो येतं लक्षात. पण तुम्ही ऑप्शनल निवडू शकता, एसे रायटिंगची आत्तापासून प्रॅक्टिस करू शकता. आणि GS4 आयोग क्लिअर आहे की GS4 त्या ठिकाणी इथिक्स इंटिग्रिटी मॉरॅलिटीचा सामान्य अध्ययन 4 हा पेपर त्या ठिकाणी इथिक्स इंटिग्रिटी मॉरॅलिटीचा सचोटी वगैरे त्याला मराठीमध्ये म्हणतात त्याचा असणार आहे. त्यानंतर हां, मुलाखतीला 275 मार्क आहे, लक्षात घ्या किती आहे, 275. म्हणजे तुम्हाला क्लास 1 मिळणार की हां पोस्ट मिळणार हे तुमच्या मेन्सच्या मार्कावर ठरते, पण पोस्ट कोणती मिळणार आता हे पूर्णपणे कोणाच्या हातात आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या हातात आहे. कारण तब्बल 275 मार्काचं वेटेज कशाला आहे, मुलाखतीला आहे. त्यामुळं क्लास 1 मिळणार की क्लास 2 हे कोण ठरवणार, तुमचं मुलाखत, म्हणजे मुलाखतवाल्यांच्या हातात काय झालेलं आहे, आता चाब्या गेलेल्या आहे कशाच्या, तुमच्या क्लास 1 की क्लास 2 मिळणार या पोस्टच्या.
पुढे जाऊया आपण. हां, आणखी हे क्लिअर नाही आहे बरं का, कारण जुन्या पॅटर्न जर पाहिला तुम्ही 2013 आधी जो पॅटर्न होता 11-12 त्यामध्ये आयोग काय करायचं, रेघाळे पेजेस द्यायचं पाहिले येण्यासाठी, आणि UPSC ब्लँक पेजेस देते, त्याचे रूल्स पण असतात. आणखी आयोगाने रूल्स स्पष्ट केलेले नाही आहे ॲन्सर रायटिंगचे, कारण UPSCमध्ये बॉक्सच्या बाहेर जरी ॲन्सर गेलं, जास्त खाडातोड झाली, वर काही असं टाकतो ना आपण जय श्रीराम श्री येते लक्षामध्ये, ही ही माता प्रसन्न असं जर लिहिलं तरी तुमचे मार्क्स कमी होतात. असं आणखी रूल्स अँड रेग्युलेशन जे ॲन्सर रायटिंगच्या आयोगाने दिलेलं नाही आहे येते लक्षामध्ये. सो ते आयोगाने लवकरच क्लिअर केले तर पोरांना ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायला पण काय होईल, बरं होईल, कारण आणखी आयोग ह्याच्या बाबतीत क्लिअर नाही आहे. त्यानंतर मॉडेल पेपर आणि ॲन्सर आयोगाने द्यायला पाहिजे. म्हणजे ही आयोगाला माझी एक विनंती राहील की तुम्ही पोरांना काय करा, मॉडेल क्वेश्चन पेपर कसे राहू शकतात, क्वेश्चन्स कसे राहू शकतात सॉरी, किंवा क्वेश्चन पेपर कसा राहू शकतो आणि त्याचे मॉडेल ॲन्सर कसे राहू शकतात, ह्याची काय केली पाहिजे आयोगाने. आणि मला असं वाटतं आयोग देईल हे तुम्हाला, याच्या लक्षामध्ये, एवढा अन्याय होऊ देणार नाही तुमच्यासोबत, आयोग नक्की देईल तुम्हाला. हां, आयोगाला जर तुम्हाला काही मागणी करायची असेल तर मी सांगतो तुम्हाला काय काय मागणी करायची. सो हे गोष्ट, मॉडेल ॲन्सर पेपर, क्वेश्चन पेपर आणि ॲन्सर पेपर हे आयोगाला मागा. त्याच्यानंतर लाईनिंगवाले असणार आहे की ब्लँक पेजेस असणार आहे ते मागा. शेवटी पण सांगतो काय मागणी करायची आहे ते. त्याच्यानंतर हे जर कळालं तर मुलांच्या मनावरचं ओझं काय होऊ शकते, कमी होऊ शकते. पुढे जाऊया. हां, आता मुले, आता तुम्हाला क्लिअर कट डिसिजन घेता येईल. म्हणजे भरपूर मुले संभ्रमात जगायचे की आपल्याला नेमकं कंबाईन करायचं आहे की राज्यसेवा करायचं आहे. मग राज्यसेवा करता करता कंबाईन करायचं आहे, डोळा तर कंबाईनवर आहे पण राज्यसेवा पण करायची आहे. पण कंबाईन करत असताना माझी तर, मला तर DYSP मिळवायची होती, PSIवर कसं काय समाधान मानू शकतो, कन्फ्युजनमध्ये राहायचे पोरं. आता तर क्लिअर कट गट ब गट क करायचं की राज्यसेवा करायचं, कारण दोघांचाही पॅटर्न टोटली काय झालेला आहे, वेगवेगळा झालेला आहे. सो UPSC राज्य MPSC राज्यसेवेचा पॅटर्न हा एकीकडं झालेला आहे आणि दुसरीकडं काय झालेला आहे, संयुक्त गट ब आणि गट क. सो त्याच्यामुळं आता पूर्ण ह्या दोन परीक्षा एकमेकांपासून वेगळ्या झाल्या, तुम्हाला डिसिजन घ्यायला बरं होणार आहे, तुम्ही अडकून राहणार नाही या स्पर्धा परीक्षेच्या मायाजालामध्ये किंवा चक्रव्यूहामध्ये. कारण हे डिसिजन घेतलं तर तुम्हाला पुढचे निर्णय घ्यायला बरं जाते, कारण संयुक्त गट ब आणि गट क मधून पोस्ट काढणं थोडंसं काय आहे, सोपं आहे. का? कारण तिथं ठरलेलं आहे 7 विषय, त्याला वेळ द्यायचा आहे प्रॉपर, नियोजन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, पेपर द्यायचे आहे, प्री निघून जाते तुमची, सिस्टमॅटिकली अभ्यास केला मेन्स निघून जाते, PSIला इंटरव्ह्यू वगैरे दिला की पोस्ट मिळून जाते तुम्हाला. जागा पण जास्त असतात तुलनेनं तिकडं. इकडं काय आहे, थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. मग ते मुलांना कळते की चांगली पोस्ट पाहिजे तर जास्त वेळ द्यावा लागणार, तर मग जास्त वेळ द्यायची तयारी आहे की नाही माझी, का मला लवकर पोस्ट काढून मोकळं व्हायचं आहे, कोणती भेटली तर चालते. सो गट ब गट क कोणती असली तर चालते, तर त्यांनी हा ऑप्शन निवडू शकता. मला सरकारी नोकरी पाहिजे सर, गट ब गट क असली तरी चालते, वर्दी पाहिजे, PSI भेटली तर मी खुश आहे त्याच्यामध्ये. सो ते गट ब गट कचा निर्णय घेऊ शकतात. ज्यांना प्रॉपर करायचंच आहे, 1-2 वर्ष 3 वर्ष देण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांनी प्रॉपर UPSC आणि MPSC राज्यसेवेचा अभ्यास आता करायला ते विद्यार्थी या ठिकाणी मोकळे होऊ शकतात. पुढे जाऊया. आता आपल्याला सगळ्या सेगमेंटबद्दल बोलायचं आहे, कोणत्या वर्गातल्या पोरांवर काय परिणाम होणार. म्हणजे इथं बस माझे जे लेक्चर ऐकणाऱ्यापैकी आहे सगळेच जण आहे, अधिकाऱ्यांपासून तर नवीन प्रिपेअर करणाऱ्यापर्यंत सगळ्याच कॅटेगरीतले पोरं माझं लेक्चर ऐकत आहेत. सो सर्वात पहिले आपण पाहूया नवीन मुलांवर या निर्णयाचा काय परिणाम होईल. नवीन मुलं म्हणजे काय, सध्या जे कॉलेज गोईंग आहे, कॉलेजला जाणारे आहेत, त्यानंतर नुकताच काय झालेले आहेत, ते पासआउट झालेले आहेत, आत्ताच पासआउट झाले, बस प्रिपरेशनला सुरुवात केलेलीच आहे, 1-2 महिने झाले, 2-3 महिने झालेले आहे, किंवा प्रिपरेशनला सुरुवात करणार आहे, ते विचार करतायत प्रिपरेशनसाठी, आणि त्याच्यानंतर ज्यांनी ऑलरेडी नवीन सुरुवात केलेली आहे. मग अशा कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी या निर्णयाचा काय त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो निर्णय आहे या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे, कारण नवीन विद्यार्थ्यांमध्ये चेंज अडॉप्ट करण्याची जबरदस्त कपॅबिलिटी असते. कॉलेज गोईंग मुलांमध्ये तर ती पॉवर असते, लात मारल तिथं पाणी काढल, हा जो ॲटिट्यूड आहे हा कॉलेजमध्ये जबरदस्त असतो. फक्त कॉलेजच्या पोट्ट्यांना आपली एनर्जी कुठं वापरायची हे माहीत नसते, नाहीतर ते डिझास्टर आहे, डिझास्टर स्पर्धा परीक्षेत ते डिझास्टर आहे. 21-व्या वर्षी पोस्ट काढू शकतात, फक्त त्या पोरांना हे माहीत नसते की कॉलेजमध्ये आपली एनर्जी कुठं वापरायची. माझंही तेच झालेलं आहे. माझे मित्र चुपचाप जेव्हा अभ्यास करायचे कॉम्पिटेटिव्ह, त्यांना तेव्हा हेही माहीत नव्हतं सेकंड इयर थर्ड इयरमध्ये मी क्लिअर होतो मला UPSC करायची आहे, पण माझ्या मित्रांना हेही माहीत नव्हतं PSIमध्ये आणि IPSमध्ये काय फरक असतात. पण तरी ते काय करायचे, तात्याचे ठोकळे वगैरे तेव्हा फार फेमस असायचे, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये तात्याचे ठोकळे आण, त्याच्यानंतर स्टडी सर्कलचे असे मटेरियल मिळायचे, म्हणजे पाठांतर करायचे, तेव्हा पेपर पण तसेच यायचे. ते मी UPSCचा अभ्यास करतो म्हणून ते ठोकळे वाचायचे, म्हणजे एवढे प्रिमेटिव्ह होते. आज ते पोरं IRS आणि IPS अधिकारी आहे.
सो कॉलेजच्या म्हणजे मला मला हे माहीत नव्हतं की माझी एनर्जी मला कॉलेजमध्ये कुठं फोकस करायची आहे. माझ्यामध्ये ते लिडरशिपचे लय म्हणजे हे होते, म्हणजे कॉलेजला असताना लिडरशिप, मी डिपार्टमेंटचा प्रेसिडेंट. हां, त्याचे फायदे पण होत आहेत, त्याचे मला फायदे पण होत आहेत, म्हणजे माझ्या पर्सनॅलिटी स्किल त्याच्यामुळे डेव्हलप झालेल्या आहेत. मी चुकीचं काही केलेलं नाही आहे म्हणून जीवनात पुढत जातो आहे. पण ते मला माहिती नव्हतं की बाबा माझी एनर्जी मला कुठं फोकस करायची आहे, लिडरशिपमध्ये करायची आहे, गॅदरिंगमध्ये करायची आहे, स्पोर्ट्स मी सगळीच करा असायचो. माझ्या आईनंच मला तसं शिकवलेलं होतं, म्हणजे अभ्यासात पण होतं मी पुढं, पण मी कधी UPSCचा जो असा प्रॉपर वेनी करायला पाहिजे अभ्यास त्या मुलांसारखा तो केला नाही. तसं कॉलेजला जाणारे जे विद्यार्थी आहे त्यांनी फोकस असलं पाहिजे. हे तर लक्षात, आपल्याला आपली एनर्जी किती कुठे युटिलाइज करायची, सो ते जर तुम्हाला माहिती आहे आणि हा पॅटर्न जो आहे आता नवीन आलेला आहे, ह्या पॅटर्नला लवकरात लवकर ॲडॉप्ट होऊन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मोर्चे बांधणी करता येईल हे जर तुम्ही केलं ना, सो तुम्ही लवकर सक्सेसफुल राहू शकता. थोड्या वेळानं आणखी तुमच्या लक्षात येईल की हा निर्णय तुमच्यासाठी किती म्हणजे हा असू शकतो, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो स्वागतार्ह असू शकतो. हे थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल जेव्हा मी बाकी कॅटेगरीतल्या मुलांसाठी बोलायला सुरुवात करेल. म्हणजे चेंज ते लवकर ॲडॉप्ट करू शकतात कारण यंगस्टर्स असतात, कॉलेजमध्ये असताना त्यांना लिखाणाची सवय असते. म्हणजे असं रेअर कॉलेजेस असतील की जिथं ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे, मॅक्झिमम कॉलेजमध्ये तुम्हाला पेपर लिहावेच लागतात. येतं लक्षात. त्यात जर तुमचं BA इन ॲडमिनिस्ट्रेशन असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसारखे, मी 2-3 जणांना सल्ला दिला हा एकदम ॲक्युरेट ठरला म्हणजे, सो BA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसारखे जर तुमचे विषय असतील, सो त्याच्यात पण BA असतात बरं का, सो ते जर असतील तर त्याचा फायदा तुम्हाला तिकडे रायटिंगसाठी होऊ शकतो, आता इकडे रायटिंगसाठी होऊ शकतो. सो त्याच्यामुळे एकंदरीत कॉलेजला जाणारे जे मुलं आहे, पासआउट झालेले आहे, नवीन सुरुवात केलेले पोरं आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय खरंच स्तुत्य आहे किंवा स्वागतार्ह आहे. आता आणखी तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेतलं एक मी रियालिटी सांगतो, याच्या आधी सांगितलेली आहे, परत एकदा तुम्हाला रियालिटीबद्दल तुम्हाला त्याच्या मी वास्तविकता तुम्हाला सांगतो आहे की नवीन पोरांची कॉम्पिटिशन. आता नवीन पोरं जेव्हा रेडिंगमध्ये जाऊन बसतात, नुकतंच सुरुवात केलेली असते, क्लासमध्ये येऊन बसतात, सो त्यांना असं वाटतं की आपली कॉम्पिटिशन ही क्लासमधल्या पोरांसोबत आहे. तिथं मी पटापट उत्तरं सांगतो आहे, पटापट पेपर सोडवतो आहे, रीडिंगमध्ये जातात ते, रीडिंगमध्ये स्कोर विचारतात एकमेकाला, त्यांना वाटते त्यांची कॉम्पिटिशन त्यांच्यासोबत आहे. ते सगळं क्वेश्चन प्रॅक्टिस करत असतात, अभ्यास करत असतात, सगळं करत असतात, पण तुमच्या माहितीच तो तुमची जी कॉम्पिटिशन आहे पोस्ट मिळवण्यासाठी, अंतिम पोस्ट मिळवण्यासाठी ज्या लोकांसोबत आहे, तो वर्ग तुम्हाला इथं नाहीच आहे. तुमच्या लायब्ररीमध्ये नाही आहे तो, तुमच्या क्लासरूममध्ये पण नाही आहे. तो वर्ग आहे ऑलरेडी पोस्ट होल्डर असणारा, ऑलरेडी समजा PSIवाल्यांना तर वेळच मिळत नाही ट्रेनिंगमधून, पण ASO झालेला, STI झालेला, नायब तहसीलदार झालेला, RFO झालेला, हा जो सगळा वर्ग आहे हा पण कॉम्पिटेटिव्ह, ह्यांनी ऑलरेडी एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेली असते, त्यातून पोस्ट मिळवलेली असते. काही काही तर बहादर असे असतात, 6-7 माझ्या तिथे एक कॅन्डिडेट आहे ज्यांना 9 पोस्ट मिळवलेल्या आहे सलग, हे तर लक्षामध्ये. असेही काही कॅन्डिडेट असतात जे प्रचंड, त्यांना माहीतच असते, बस आयोगाचं पेपर म्हणजे त्यांच्यासाठी खेळणं असते, जाऊन खेळून यायचं, त्याच्यासोबत पास व्हायचं, अफाट स्कोर मिळवायचा. त्यांना माहीत असते की मेन्सला काय द्यायचं, प्रीला काय द्यायचं, ते बरोबर माहीत असते, बरोबर ते काढतात स्कोर, बरोबर त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातात त्या. आणि हे जे पोरं आहे, आता आयोगाने त्याच्यात बदल केले, ऑप्टिंग आउट वगैरे वगैरे आणले, पण ते तेवढे इफेक्टिव्ह नाही आहेत बरं का, जेवढे असायला पाहिजे. ऑप्टिंग आउट सारखे पण ऑप्शन आणले, पण ह्या पोरांना एक्झाम देण्यापासून थांबवू शकत नाहीत ते ऑप्टिंग आउट ऑप्शन. का? कारण ते प्रिलिममध्ये जागा अडवून धरतात, येतं लक्षामध्ये, मेन्सची जागा अडवून धरतात, इंटरव्ह्यू देतात, इंटरव्ह्यूची जागा अडवून धरतात, आणि फायनली सांगतात आम्हाला घ्यायची नव्हती पोस्ट. सो त्यामुळं काय होताना दिसतंय की जे नवीन प्रिपेअर करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं मोठं नुकसान होताना दिसतंय. आता हा सगळा वर्ग पूर्णपणे बाजूला सारल्या जाणार आहे, कारण हा नवीन बदल ते ॲडॉप्ट सहसा करू शकणार नाही. जॉब सांभाळून, ट्रेनिंग सांभाळून हा नवीन बदल, रायटिंगची प्रॅक्टिस करणे, ह्या सगळ्या गोष्टी करणे हे सोपं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी ते काय असणार आहे, अवघड असणार आहे. आणि मला जिथपर्यंत माहीत आहे की आता नवीन पॅटर्न आणल्यानंतर आयोग याच्यामध्ये जास्तीत जास्त UPSCप्रमाणे करंट बेस्ड क्वेश्चन टाकायला सुरुवात करतील. दोन फॅक्टर असतात UPSCमध्ये किंवा रायटिंगमध्ये, डायनॅमिक क्वेश्चन आणि स्टॅटिक क्वेश्चन. स्टॅटिक क्वेश्चन हे जुन्या विद्यार्थ्यांना चांगले जमतील, पण डायनॅमिक क्वेश्चन आले तर त्यासाठी जिगरबाजच पोरं पाहिजे जे डेली अभ्यास करतात, डेली ॲनालायसिस करतात करंट अफेअरचा, तेच लोक डायनॅमिक क्वेश्चन चांगल्या पद्धतीने सोडवू शकतील. सो अशा विद्यार्थ्यांना, असे जे नवीन विद्यार्थी आहे, सो त्यांच्यासाठी हा निर्णय खरंच त्यांनी स्वागतार्ह ठेवला पाहिजे. मी म्हटलेलं आहे ना तुम्हाला, ह्या पोस्ट होल्डर कॅन्डिडेटमुळं आणि त्यांच्या वारंवार परीक्षा, ती ॲस्पायरेशन असते. तुम्ही जरी उद्या नायब तहसीलदार बनले ना, तर तुम्हाला मनोमन वाटणार यार आपण नायब तहसीलदार बनलेलो आहे, येतं लक्षामध्ये, मला काय बनायचं आहे त्या ठिकाणी, तहसीलदार बनायचं आहे. तुम्ही पण वारंवार हा विचार बिलकुल करणार नाही तुम्ही, येतं लक्षामध्ये, की बाबा दुसऱ्यांच्या जागा अडवून ठेवतोय आपण, आपण आता असं नाही केलं पाहिजे, येतं लक्षामध्ये. आता मला डिसिजन घ्यायचं होतं की बाबा काय करायचं, प्री द्यायची, पास होतो मी, मेन्स द्यायची, पास होतो, इंटरव्ह्यूला जायचं, वापस यायचं किंवा पोस्ट मिळवायची, पण मला ते करायचंच नाही आहे ना. मी सरळ विपआउट करून टाकलं, त्याच्यात नाहीच करायचं बाबा मला ते.
मला टीचिंगच करायचं आहे, मी देतच नाही एक्झाम, म्हणून मी 2019 पासून एक्झाम देणं बंद करून टाकलं. मग प्रत्येक जण असं डिसिजन घेत नाही. तुम्ही नायब तहसीलदार झाले तर तहसीलदारसाठी ट्राय करत बसणार आहे. सो त्याच्यामुळं काय आहे की हे जे जुने विद्यार्थी आहे याच्यामुळे ही राज्यसेवा दलदल बनलेली होती. ही जी राज्यसेवा आहे ही काय झालेली होती, त्या ठिकाणी दलदल बनलेली होती. आता हे दलदल त्या ठिकाणी पूर्णपणे साफ झालेली आहे, कारण आयोगाने काय केलेलं आहे, जुना पॅटर्न. त्यामुळे जुन्या पॅटर्नमध्ये फिट बसणारे पोरं ज्यांना बरोबर आहे मेन्स कशी क्रॅक करायची, सो त्यांच्यासाठी नवीन चेंजेस, म्हणजे हे पोस्ट होल्डर विद्यार्थ्यांसाठी जॉब सांभाळून ट्रेनिंग सांभाळून नवीन चेंजेस अडॉप्ट करणे, हां जे UPSC बॅकग्राऊंडचे असतील त्यांना जमेल हे, पण नवीन पोरं जे आहे जे जुन्या पॅटर्नमधले आहेत ते पोरं टिकणार नाही. नवीन पोरांना इथंही काय आहे, संधी आहे, चांगली संधी आहे, चालून आलेली संधी आहे, त्यांनी याचा फायदा उचलला पाहिजे. आता जुने मुलं म्हणजे असे मुलं जे 1 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून तयारी करत आहेत. त्याच्यामध्ये जुन्यांमध्ये 8 वर्षाआधी तयारी करणारे पण येतात, 5 वर्षाआधी तयारी करणारे पण येतात, 2, 3, 4 सगळेच येतात त्याच्यामध्ये. 1 वर्षापेक्षा जास्त तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जुने मुलं आहे. वरवर जर पाहिलं तर त्यांच्यासाठी ते बोल्ट फ्रॉम ब्ल्यू म्हणतो ना आपण, आकाशातून पडलेला वज्राघात, सो त्यांच्यावरती ही पडलेली वीज आहे. हा निर्णय त्यांना कशाप्रमाणे वाटू शकतो, विजेप्रमाणे वाटू शकतो जर वरून पाहिलं तर. आणि त्याचं कारण काय आहे, सिस्टमॅटिकली कम्फर्ट झोन जो त्यांचा प्री मेन्स आणि मुलाखतीसाठी बनलेला कम्फर्ट झोन, त्या कम्फर्ट झोनमध्ये ते गेलेले आहेत. तो कम्फर्ट झोन तुम्ही काय करावा लागणार आहे, तुम्हाला खूप जास्त हार्ड ट्राय करावा लागणार आहे तो कम्फर्ट झोन तोडण्यासाठी. तो जर कम्फर्ट झोन तुम्ही तोडला तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण हे काय आहे त्या ठिकाणी, हे त्या ठिकाणी क्रॅक करण्यासारखं असू शकते नवीन पॅटर्न. आता सर्वात महत्त्वाचं माझं असं म्हणणं आहे की जुन्या विद्यार्थ्यांनी स्वतःकडे असणाऱ्या पॉझिटिव्सचा विचार केला पाहिजे, ना की निगेटिव्सचा. म्हणजे मी असं म्हणतोय की वरवर जर पाहिलं ना तर तुम्हाला हे युद्ध भयावह दिसतं. जेव्हा तुम्ही रणांगणात उतरता तुमच्या लक्षात येते की नाही हे सगळं फुस आहे. आपण फक्त स्वतःला काय केलं पाहिजे, आर्म केलं पाहिजे व्यवस्थित. एकही घाव आयोगाचा आपल्यावर बसणार नाही. कसं, सर्व विषयांचा अभ्यास आपला काय झालेला आहे, आधीच झालेला आहे. अरे भाई GS1 मध्ये टाकून काय टाकतील ते, हिस्ट्री जॉग्राफी टाकतील, दुसऱ्यामध्ये काय टाकतील, पॉलिटी वगैरे गव्हर्नन्स वगैरे किंवा पॉलिटीशी रिलेटेड गोष्टी टाकतील त्याच्यात. GS3 काय टाकतील ते टाकून इकॉनॉमिक्स वगैरे टाकतील, सायन्स अँड टेक टाकतील, इकॉनॉमिक्स टाकतील. GS4 एक नवीन राहील माझ्यासाठी, तो मला ॲडॉप्ट करावं लागेल. म्हणजे एसे रायटिंग तसंही एसे लिहायचोच ना आपण, मराठी आणि इंग्लिश पेपरमध्ये आपण एसे लिहिलेले आहेत मेन्समध्ये. सो त्याचा अनुभव आपल्याला ऑलरेडी आहे. मग आपल्याला काय फक्त एक ऑप्शनल घ्यायचं आहे, आणि ऑप्शनल पण आपल्याला फार प्रिपेअर करण्याची गरज नाही आहे. का बरं, कारण इतिहास आपलं मॉडर्न इंडिया जे आहे हे UPSC प्रिपेअर करणाऱ्या मॉडर्न इंडियन पोरापेक्षा MPSCच्या पोराचं जास्त असते, एवढे त्याला खास खळगे माहीत असतात. आणि UPSCच्या पोरांच्या तुलनेमध्ये जे जुने पोर आहे MPSC प्रिपेअर करणारे, ते जे महाराष्ट्राचा रेफरन्स देऊ शकतात ते भारतात काय, म्हणजे महाराष्ट्रातच एक्झाम राहील ही, ते कोणीच देऊ शकत नाही जे जेवढा महाराष्ट्राचा रेफरन्स ते देऊ शकतात कुठल्याही गोष्टीला. का, कारण त्यांचा महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल हा पोर्शन काय झालेला आहे, चांगला प्रिपेअर झालेला आहे. ते पोरं जे कम्पेअर करत आहेत कोणासोबत, UPSCवाल्यांसोबत, सो इथं ते मार्जिन मारू शकतात. हे त्यांचे पॉझिटिव्ज आहे. म्हणजे वरून पाहिलं तर तुम्हाला एकदम वाईट वाटेल की बाबा आयोगाने असं कसं केलं. तुम्हाला काही लोकांना घहीवरून आलेलं असेल, काही लोकांना भरून आलेलं असेल, ऊर भरून येणे असा प्रकार म्हणतो, दाटून येणे, हे तर लक्षामध्ये, कंठ दाटून येतो बघा काही काही लोकांचा. पण तुम्ही जर त्याच्यात आत उतरले तर लक्षात येते, यार माझं सगळ्याच तर गोष्टीचा अभ्यास झालेला आहे. मला पॉलिटीचं लक्ष्मीकांत माहीत आहे, मला मेन्ससाठी गव्हर्नन्स माहिती आहे, फक्त काय करायचं आहे मला, आता ते लिहायचं आहे. येतं लक्षामध्ये, कशा पद्धतीनं लिहायचं ते पण मी सांगतो तुम्हाला. फक्त लिहायचं तर आहे, मला लिहायची तर प्रॅक्टिस करायची आहे. 50% गोष्टी माझ्या ऑलरेडी रेडी आहेत. मला, मी जर म्हटलं हिस्ट्री ऑप्शनल घेतो, म्हणजे ऑलरेडी माझं काय झालेलं आहे, मॉडर्न इंडिया चांगलं झालेलं आहे, एन्शियंट मिडेवल मी वाचलेलं आहे, मला काय करावं लागणार आहे, फक्त 50% एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार आहे वर्ल्ड हिस्ट्रीचा. त्याच्यानंतर एन्शियंटमध्ये थोडं डिटेल जावं लागणार आहे, आर्ट कल्चर पाहावं लागणार आहे, सोसायटी कशी होती ते पाहावं लागणार आहे. सो थोडंसं मला काय जावं लागणार आहे प्रत्येक विषयात. जॉग्राफी घेतो म्हटलं तर जॉग्राफीचा 50% अभ्यास आपला ऑलरेडी झालेला आहे ना ह्याच्यामध्ये, MPSC राज्यसेवा मेन्स आणि प्रिलिम्समध्ये. थोडंसं मला व्हॅल्युएशन करायचं आहे. पॉल सायन्सचा पण अभ्यास झालेला आहे. आपलं सगळंच प्रिपेअर आहे पोरांनो. फक्त काय आहे की तुझं आहे तुझं पाशी, पर तू जागा चुकलाशी, हे आल्यानंतर अशी आपली कंडिशन झालेली आहे. सगळं आपल्या पाशी आहे, पण आपल्याला काय नाही आहे, त्याची जाणीव नाही आहे की सगळं आपल्या हातात आहे म्हणून. सो जर तुम्हाला याची जाणीव झाली नाही तर तुम्ही सगळं गमवाल हातातून. मी तुम्हाला सांगतो, 2012-13 जेव्हा UPSCनं सर्वात पहिले पेपर पॅटर्न चेंज केला होता, मग नंतर MPSCनं केला, सो तेव्हा असे घाबरले होते सांगतो आमचे मित्र, खूप घाबरले होते. कारण त्यांनी 3-3 इंटरव्ह्यू दिलेले होते. आता त्यांना सुचत नव्हतं, CSAT आलेलं होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की प्रिलिम्सचा पेपर म्हणजे UPSC MPSC सारखा सेट करेल. प्रचंड घाबरलेले होते. आता एकच ऑप्शनल घ्यावं लागणार, आमचे तर 2-2 ऑप्शनल प्रिपेअर, प्रचंड घाबरलेले होते. हेच पोरं जे जुने आहेत प्रिपेअर करणारे, हे 2016-17 IAS IRS IPS झालेले होते.
का घाबरले होते, फक्त पेपर पॅटर्न चेंज झाला म्हणून. नंतर जसं जसं त्यांनी अडॉप्ट करायला सुरुवात केली इझिली ते क्लिअर होऊन गेले. का? कारण त्यांचा 50% अभ्यास झालेलाच होता आणि त्यांनी ती तयारी दाखवली. ज्या मुलांनी सोडून दिलं ते तर सोडूनच दिलं, म्हणजे त्यांनी ते तर नाहीच आहे, आता कुठंच नाही आहे. म्हणून टिकून राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. निर्णयाचं असं आंदोलन करतो वगैरे ह्या पवित्र्यात येऊ नका. तुम्ही ह्या समुद्र जो आहे सो याची खोली नापण्याचा प्रयत्न करा की किती खोल जाऊ शकतो मी याच्यामध्ये आणि काय काय करू शकतो मी. माझ्याकडचे पॉझिटिव्ज काय ते तुम्ही ओळखले पाहिजे. लिहिण्याची फक्त काय करायची आहे, सवय लावायची आहे. ते पण मी सांगतो कशी लावणार तुम्ही. कॉम्पिटिशनमधून पोस्ट होल्डर आता काय होणार आहे, कमी होणार आहे ते मी सांगितलेलंच आहे. हां, आता पहिल्या 2 अटेम्प्टपर्यंत अनारकी असणार आहे. जसं 2013 जेव्हा आमच्यासाठी HR HRD पहिल्यांदा आलं होतं आणि त्याच्यात आयोगाने म्हटलं होतं क्वालिफाईंग आहे, तुम्हाला एवढे एवढे मार्क पाडावेच लागणार, क्वालिफाईंग आहे. तेव्हा ना असा गोंधळाची स्थिती होती, कोणालाच काही सुचत नव्हतं काय येणार आहे कसं येणार आहे. सिलेबस व्यवस्थित दिलेला नव्हता आयोगाने, सगळेच जण संभ्रमात होते. पण त्या संभ्रमाच्या अवस्थेमध्ये जे लोक टिकून राहिले, ज्या हातातल्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करून त्यांचा मेन्सचा स्कोर, म्हणजे जे मुलं म्हणजे माझ्यासारखी मुलं तर लय टेन्शनमध्ये होते की बापरे HR HRD करायचं. अरे पण HR HRD अंतिम सत्त नाही आहे ना, इतिहासात काढू शकता तुम्ही मार्क, फक्त HR HRD क्वालिफाय करा. स्कोर तुम्ही इतिहासात काढा, मराठी इंग्लिशमध्ये काढा, त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये काढा. ते तुमचे ऑलरेडी प्रिपेअर झालेले आहेत ना. पण आम्हाला म्हटलं ना, तुम्हाला सागर सर भेटलेले आहे, मला सागर सर नव्हते कोणी, ह्याचं लक्षात. त्याचा फटका मला लय बसलेला आहे. तुम्हाला हे सगळं प्रेमानं सांगणारा व्यक्ती आहे, पण मला नव्हता तो व्यक्ती सांगणारा कोणी. सो त्याच्यामुळं काय आहे, आम्ही होतो मेन्सला, हुशार नव्हतो अशातली गोष्ट नाही, होतो मेन्सला. पण हे माहीतच नव्हतं की आपण ह्या अनारकीचा फायदा उचलायला पाहिजे. सो ज्या गोष्टी संभ्रमात आहे त्यांना राहू द्यायला पाहिजे संभ्रमात. क्वालिफाईंग पुरतंच प्रिपेअर करायचं. आम्ही रात्रंदिवस काय करायचो माहीत आहे का? मी रात्रंदिवस काय करायचो? HR HRDचा विचार, कारण नवीनच विषय आले. आम्ही HR HRDसाठी काय वाचवा माहीत आहे का? बिझनेस इथिक्स काय वाचायला सुरुवात केली आम्ही. बिझनेसमध्ये जे HRD असते ना, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, हा प्रकार बिझनेसेसमध्ये असतो, पहा व्यवसायामध्ये असतो. आम्ही ते पुस्तकं वाचायचो. माझी तिथून मी सेनापती बापट रोडला राहायचो, पहा मॅरियट हॉटेलच्या पाठीमागं. तिथून मी युनिव्हर्सिटीत जायचो. युनिव्हर्सिटीतल्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या लोकांना भेटलेलो आहे, एकदम दिग्गज लोकांना म्हणजे. आणि त्यांच्याजवळ जायचं, एसे रायटिंगची प्रॅक्टिस दिवस दिवस घालवायचो. अरे पण मराठी आणि इंग्लिशला तेवढं वेटेजच नव्हतं ना. मी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही, हुशार नव्हतो अशातली गोष्ट नव्हती, मार्गदर्शन प्रॉपर नव्हतं, वाहवत गेलो, फटका बसला. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ही गोंधळाची जी परिस्थिती आहे, ह्या गोंधळाच्या परिस्थितीचा जुन्या विद्यार्थ्यांनी फायदा उचलायला पाहिजे. जे जे आपल्याला जमत नाही त्या थोड्या थोड्या गोष्टी प्रिपेअर केल्या पाहिजे. ज्या आपल्याला चांगल्या जमतात सो त्याच्यावर काय केलं पाहिजे, रिव्हिजन दिली पाहिजे आणि मस्तपैकी क्लास 1 क्लास 2 पोस्ट क्लिअर केली पाहिजे. आणि जर मार्केटमध्ये पोरं म्हणत झालं हे आयोगाचं असं, त्यांना होला हो लावायचं, त्यांना त्यांच्यासोबत असं डिबेट करत बसायचं ना. काही काही लोक डिबेट करत बसलेले, आयोगाचा निर्णय चुकीचा आहे, हे आहे, ते वगैरे वगैरे. आपण त्याच्या फंद्यात पडायचं नाही, आपण अडॉप्ट करून घ्यायचं स्वतःला लवकरात लवकर. पुढे जाऊया. UPSC करणारे विद्यार्थी, UPSC आता लय जणांना असं वाटते की एकदम म्हणजे ते एक विदर्भन भाषांमध्ये एक मीम्स येत असतो, वा माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा, मले बम मजा येऊन राहिली. तो एक प्रकार असतो म्हणजे विदर्भियन लँग्वेजमध्ये, मले बम मजा येऊन राहिली. सो UPSCच्या पोरांना असं वाटते की बाबा मले बम मजा येऊन राहिली, आणि यायलाही पाहिजे. का? कारण आता भेटून गेले काही वेळापूर्वी माझे कलिग्स आले होते अकॅडमीमध्ये, सो ते लिटरली पार्टी करून आले. म्हणजे का? कारण त्यांचं अटेम्प्ट संपलेले होते, आणि दुसरं म्हणजे एज बार पण झाले होते. पण MPSCमध्ये एज बार होण्याची लिमिट 38 वर्ष आहे. सो त्यांना परत त्या ठिकाणी पॅटर्न पण चेंज झालेला आहे, त्यामुळे ते प्रचंड खुश झाले. मग अशा विद्यार्थ्यांसाठी खरंच ही सुवर्ण संधी आहे, चालून आलेली सुवर्ण संधी आहे, की जे UPSCत करिअर करू शकले नाही, MPSCत करू शकत नव्हते कारण पॅटर्न वेगळा आहे, नवीन पॅटर्नला अडॉप्ट होणं त्यांना अवघड जात होतं, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. दीर्घ अनुभव आता त्यांना कामाला येणार आहे. UPSCचे अटेम्प्ट संपलेल्यांसाठी पण हा काय असणार आहे, गोल्डन चान्स असणार आहे. ते आहे, ते आहेच. UPSCच्या रायटिंगचा त्यांना खूप फायदा होणार आहे. त्यांना ही गोष्ट माहीत असणार आहे, GS4 ASE आणि ऑप्शनल हे टर्निंग पॉईंट असणार आहे. ते पण आपण बोलणार आहे, तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दल. हे त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतात. मेजर ड्रॉबॅक काय आहे? मेजर ड्रॉबॅक आहे हा, वर पण आहे मेजर ड्रॉबॅक आहे हा. सो तो म्हणजे काय, पूर्व परीक्षेत असणारे 20 प्रश्न हे विज्ञानावर येतात. UPSCच्या पोरांना सहसा विज्ञानाची तयारी करायची सवय नसते, ते करत पण नाही, कारण त्यांना करंट बेस्ड टेक्नॉलॉजी विचारल्या जाते. परंतु राज्यसेवेमध्ये सहसा 20 प्रश्न हे कशावरती येतात, 20 ते 22 प्रश्न हे विज्ञानावर येतात, आणि ते प्रॉपर राज्यसेवा पॅटर्नचेच असतात, UPSC पॅटर्नचे सहसा नसतात. सो त्याच्यामुळं प्रिलिम्स काढणंच मोठी टास्क आहे UPSCच्या पोरांसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, प्रिलिम्समध्ये 100% समाज सुधारक असणार आहे. महाराष्ट्र म्हटल्यानंतर 100% महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे, पंचायत राज असणार आहे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे असणार आहे, महाराष्ट्राचं स्टॅटिस्टिक असणार आहे. तिथं हे पोरं सपाटून मार खाणार आहे. मग प्रिलिम्सच नाही निघाली तर मेन्सचा प्रचंड अभ्यास असून उपयोगच काय आहे. मेन्समध्ये देखील हे अडसर ठरणार आहे,
हे तर लक्षात, कारण तुम्हाला इतिहास जेव्हा दिला जाईल तर तो UPSC प्रमाणे फक्त वर्ल्ड इंडिया ह्याचा दिला जाणार नाही, महाराष्ट्राचा दिला जाईल. का तुम्हाला सांगतो पहा, हे बघा, तुम्ही जर सिलॅबसकडे व्यवस्थित पाहिलं पोरांनो, जर इनकेस तुम्ही सिलॅबसकडे जर व्यवस्थित पाहिलं म्हणजे त्याचं जर ॲनालायसिस तुमचं व्यवस्थित तुम्ही केलेलं असेल त्याचं, तर तुमच्या एक बाब त्याच्यामध्ये लक्षात येईल. हां, हे बघा, त्यांनी काय केलेलं आहे, इथे एक शब्द वापरलेला आहे, म्हणजे तो शब्द असा आहे, तुम्हाला दाखवतो. हे जे तीनही GS आहेत तुमचे, सामान्य 1, सामान्य अध्ययन 1, 2, 3, या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि हे UPSC मध्ये नसतंय, महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमाचा समावेश राहील. म्हणजे तुम्हाला इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहासही करायचा आहे, महाराष्ट्राचा भूगोल. त्यात आता भरपूर जण इंग्लिशमध्ये जे प्रिपेअर करणारे पोर आहे त्यांना तर पंचायतच आहे, कारण महाराष्ट्राचं जे स्टँडर्ड मटेरियल आहे इतिहासाचं ते इंग्लिशमध्ये अवेलेबल नाही. काळजी करू नका, त्यासाठी विदर्भ आयस आहे. महाराष्ट्राच्या भूगोलचं नाही, मी कमिट्या बसवलेल्या आहेत त्याच्यावरती. महाराष्ट्राचं भूगोलचं मटेरियल इंग्लिशमध्ये कसंच अवेलेबल नाही आहे, तुम्ही पहा, भेटलं तर सांगा मला. म्हणजे मराठीत आहे, म्हणजे सौदी सरांचं पुस्तक आहे मराठीमध्ये, त्याच्यानंतर मराठीमध्ये तुमचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं आहे आणि बाकीचेही नोट्स आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये महाराष्ट्राचं मटेरियल अवेलेबल नाही, मी करून देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला लवकरात लवकर. किंवा पंचायत राजमध्ये पाहिजे तसं मटेरियल अवेलेबल नाही आहे, त्यामुळं इथं काय होऊ शकते, सुरुवातीला इथं ह्या जर गोष्टी लाईटली घेतल्या UPSCवाल्यांनी तर त्याला इथं काय बसू शकतो फटका, कारण महाराष्ट्र हा फॅक्टर किती मोठा असेल किंवा किती महत्त्वाचा असेल याची गॅरंटी नाही. मला असं वाटते हा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे सगळ्यांसाठीच महाराष्ट्र. मग इथं काय केलं पाहिजे, जुन्या विद्यार्थ्यांनी मार्जिन मारले पाहिजे की यार आपलं तर झालेलं आहे ना, ह्या पोरांच्या UPSCपेक्षा आपला हा प्लस पॉईंट आहे. आणि UPSCवाल्यांनी विचार केला पाहिजे की नाही गड्या, ह्याचा अभ्यास सोडून चालणार नाही, म्हणजे आपण कम्फर्ट झोननंच जातो म्हटलं तर नाही, हे तर नवीन आहे आपल्यासाठी, हे गोष्टी आपण केल्या पाहिजे त्या ठिकाणी. त्यानंतर मराठी इंग्लिश क्वालिफाईंग फॅक्टर जेवढं सोपं वाटतंय तेवढं नसते, 75 मार्क पाडणं पण. त्यात कसं आहे, UPSCचा सोपा असतो मराठी आणि इंग्लिशचा पेपर, तिथं ग्रामर पण सोपं असते, उगं देतात ते, माझ्या मराठीची बोलू कौतुके पर अमृतातेही पैजा जिंके, इलॅबरेट. सो तुम्ही मस्त लिहू शकता, पण MPSC तुम्हाला एवढं सोपं देणार नाही. हे तर लक्षात, तिथं मराठी आणि इंग्लिशचा तर हे आहे, पण मराठीचा पेपर मात्र टफ राहू शकतो बरं का. सो त्यामुळं क्वालिफाईंग फॅक्टरला तुम्ही बिलकुल लाईटली घेऊ नका, नाही तुमचे पेपरच चेक होणार नाही मेन्सचे, जर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाईंग सब्जेक्ट क्वालिफाय केले नाही तर. हे तर लक्षामध्ये, ते मेरिटमध्ये जरी कन्सिडर होत नसले दोन विषय, तरी तुम्ही जोपर्यंत ते क्वालिफाय करत नाही, म्हणजे 300 पैकी 75 मार्क जोपर्यंत पाडत नाही तोपर्यंत तुमचे GSचे पेपर चेकच होत नाही. जसं CSAT क्वालिफाय झाल्याशिवाय तुमचा GS1 चेक होत नाही, CSAT क्वालिफाय झाल्याशिवाय प्रिलिम्समध्ये, तसंच इकडे आहे मेन्समध्ये, त्यामुळे त्याला लाईटली घेऊ नका. आता काही टिप्स देतो जाता जाता तुम्हाला मी. मुख्य परीक्षेत निबंध GS4 आणि ऑप्शनल हे सब्जेक्ट काय असतात, 1000 मार्काला असतात. येतं लक्षात, 1750 पैकी 1000 मार्काला असतात. सो त्याच्यामुळं हे डिसिजन मेकिंग आहे, टर्निंग पॉईंट आहे, म्हणून ह्या 3 विषयावरती चांगला वर्क करायचं, स्पेशली ऑप्शनलवरती. त्याच्यावर ऑप्शनलचा अभ्यास कसा केला पाहिजे येतं लक्षामध्ये, सो ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आत्तापासून राज्यसेवेसाठी लिखाणाची सवय लावायची आहे, डेमो पण मी तुम्हाला देणार आहे, ऑप्शनलचा वेगळा व्हिडिओ तो मी टाकणारच आहे. आणि हां, सर्व मटेरियल UPSC लेवलचं सर आम्हाला मराठीत उपलब्ध होईल का, सो त्याची जबाबदारी विदर्भ आयएएस अकॅडमी घेते आहे. उद्यापासूनच त्याचे डेमो मिळायला तुम्हाला सुरुवात होईल, कमिटीज बसलेल्या आहेत. सो मेन प्रॉब्लेम काय आहे करंट अफेअरचा, करंट अफेअरसाठी लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम हे MPSCच्या पोरांसाठी न्यूजपेपर असतात वाचण्यासाठी मराठीमध्ये, कारण त्याच्यामध्ये चांगले एडिटोरियल येतात बाकी पेपरच्या तुलनेमध्ये. पण तेही पेपर तेवढे स्टँडर्ड नाही आहे जेवढे द हिंदू आणि एक्सप्रेस आहे. मग आता सर, हिंदू आणि एक्सप्रेस तर इंग्लिशमध्ये असतात, आम्ही एवढा वेळ घालवू शकत नाही, आम्हाला अपेक्षा पण नाही की तुम्ही तेवढा वेळ घालावा. एक कमिटी बसलेली आहे, त्या कमिटीमध्ये आलेले आर्टिकल्स आणि त्याचं मराठीत नोट्स रेडीमेड तुम्हाला मिळणार आहे. बस ॲनालायसिस वाचायचे आणि पेपरला जायचं, जास्त्या तसं लिहायचं, मार्क्स तुम्हाला मिळून जातील त्याचे. येतं लक्षात, सो किती सिम्पल बनवता येईल ह्या परीक्षेला, पूर्णपणे त्या ठिकाणी अकॅडमीकडून प्रयत्न केल्या जातील. म्हणजे पुढं जाऊया, दर्जेदार चालू घडामोडीचं मी बोललेलं आहे, द हिंदू आणि एक्सप्रेससाठी काय करणार आहे आम्ही, ह्याचं पूर्ण मटेरियल मराठीत अवेलेबल करून देणार आहे डेली ते पण. पुढं जाऊया, धोक्याची घंटा आहे इंग्लिश क्वालिफाईंग आणि मराठी, ते म्हटलं ना अर्हता प्राप्त झालेला आहे त्या ठिकाणी, किंवा अर्हता तुम्हाला त्यात प्राप्त करायची आहे. सो हे धोक्याची घंटा आहे बरं का, ह्याला लाईटली घेऊ नका बिलकुल 25%ला तुम्ही. पुढं जाऊया, आयोग, हां ते लिहिलं आहे मी तिथं, आयोग मायबापाला, मायबापाचं आहे आयोग, येतं लक्षामध्ये. सो त्यांना जर मनात आणलं तर जिंदगी आहे, येतं लक्षामध्ये, नाहीतर वाट लागलेली आहे. म्हणजे सो त्या आयोग मायबापाला येतं लक्षामध्ये, खरंच आपला मायबाप असल्यासारखं आहे. म्हणजे आयोग जसं जज लोकांना मायबाप म्हणतात सहसा, तसं आपल्यासाठी आयोग पण मायबाप आहे. त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, जेन्युइन रिक्वेस्ट आहे, हे त्याच पोरांना कळेल ज्यांनी ऑलरेडी खूप साऱ्या वर्षापूर्वी परीक्षा दिलेल्या आहे
आणि ज्यांना जुने पॅटर्न माहिती आहे म्हणजे सो त्या पोरांना हे माहिती आहे ज्यांनी पोस्ट होल्ड केलेली आहे त्या ठिकाणी किंवा जे जुने लोक आहे मी काय बोलतोय म्हणजे सो महत्त्वाची गोष्ट आहे याची की पेपर चेकिंग तुम्ही सगळं यू पी एस सीच्या धर्तीवर करताय ना तुम्ही काय करताय सगळं यू पी एस सीच्या धर्तीवर करताय ना तुम्ही स्वतःची तुलना कोणासोबत करताय यू पी एस सीसोबत करताय ना तर यू पी एस सीचे जे पेपर चेकिंग करणारे जे लोक असतात ते भयानक स्टँडर्ड असतात याच्या लक्षामध्ये मुलांना जजमेंट येऊनच जाते म्हणजे माझा एक मित्र आहे विनायक महामुनी सो तो आधीच सांगत होता की यार मी टॉपमध्ये राहू शकतो महाराष्ट्रामध्ये टॉपमध्ये मी राहू शकतो मला आय एस कन्फर्म भेटणार आहे आणि त्याला खरंच आय एस मिळालं त्याचा रँक चांगला आला त्याला महाराष्ट्र केडर मिळालं त्यातल्या त्यात विनायक महामुनीला कारण त्याला माहिती आहे की मी क्वालिटी कंटेंट दिलेला आहे आणि मला मार्क्स त्या ठिकाणी 100% मिळतील कारण यू पी एस सीचे पेपर चेक करणारे लोक पण तेवढे स्टँडर्ड असतात आता मी असं म्हणत नाही आहे की राज्यसेवेचा पेपर चेक करणारे लोक हे सबस्टँडर्ड असतील पण गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की पेपर चेकिंगसाठी येत्या लक्षामध्ये क्वालिटी कॅन्डिडेट देतील का हा मोठा फॅक्टर आहे दुसरं म्हणजे काय यू पी एस सी त्या ठिकाणी मेन्सचे पेपर आपण बाबा आपला पेपर व्यवस्थित चेक केला गेला का हे तुम्ही चेक नाही करू शकत यू पी एस सीचं तुम्हाला तुम्ही कोर्टात जरी गेले तरी यू पी एस सी देत नाही मेन्सचे पेपर तुम्हाला तुम्ही म्हणता सर आम्हाला तर ते टेलिग्रामवर वगैरे मिळतात तर ते प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांचे पेपर असतात जे तुम्हाला मिळतात आयोग देत नाही आणि कसं असतं इन जनरल सांगतो तुम्हाला की एखाद्या पोरांना तेच उत्तर लिहिलं आणि दुसऱ्यांना तेच उत्तर लिहिलं एकाला जर एखाद्या मार्क चेकरनी येतं लक्षात 8 मार्क दिले आणि दुसऱ्याला जर 10 मार्क दिले त्याच प्रश्नासाठी तर तो हे क्लेम करू शकत नाही त्याला 10 कस काय दिले आणि ह्याला 8 कस काय दिले म्हणून तो डिस्क्रिप्टिव्हचा एक लय मोठा ड्रॉबॅक आहे दोघांचंही सारखंच आहे बरं का उत्तर पण तुम्ही पेपर रायटरला चॅलेंज देऊ शकत नाही म्हणजे इथं काय आहे पेपर चेकिंग करणाऱ्या माणसाच्या मूडवर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याचा मूड कसा आहे दुसरं तो चेक करणारा स्वतः किती टॅलेंटेड आहे सो ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचं भवितव्य ठरणार आहे सो तो एक मोठा फॅक्टर आहे क्वालिटी कॅन्डिडेट पेपर चेकिंगमध्ये आणि पेपर चेकिंग करणारे लोक नेमकं काय पाहणार आहेत येतं लक्षामध्ये भरपूर लोक डेकोरेशन पाहतात कसं केलेलं आहे लँग्वेज ॲलेगोरिक आहे का सो मी त्याच्यावर पण कसं वर्क करायचं हे तुम्हाला सांगणार आहे आपण एक्सपर्ट आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरं का कंटेंटवरती वर्क करणार आहे डेकोरेशनवरती वर्क करणार हँडरायटिंगवरती वर्क करणार की दिलेल्या कंटेंटवरती वर्क करणार आपण दोन्ही देऊ आपण दोन्ही साईडनी सेफ राहण्याचा प्रयत्न करू हा लय मोठा फॅक्टर असणार आहे ह्या रायटिंगमध्ये दुसरं मुख्य परीक्षेचे पेपर जसे आत्ताच्या आर टी आयमध्ये तुम्ही मागवू शकता तुमचे पेपर तसे आयोगाने माझी अशी इच्छा आहे मायबापाला म्हणणं आहे विनंती आहे की मेन्सचे पण पेपर तसे तुम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे म्हणजे मुलांना नेमकं कळेल की यार आपल्याला कंटेंट द्यायचं आहे की कंटेंटवर वर्क करायचं आहे की डेकोरेशनवर वर्क करायचं आहे किंवा लँग्वेज ॲलिगरिक अलंकारिक बनवण्यावरती भर द्यायचा आहे हे तुमच्या लक्षात येईल कारण क्वालिटी कॅन्डिडेटला त्यांना मॉडेल ॲन्सर दिलेले असतात त्यांना मॉडेल ॲन्सर प्रत्येकाला दिलेले असतात त्या ठिकाणी मॉडेल ॲन्सर पाहूनच त्या ठिकाणी ते पेपर चेक केल्या जातात पण तरी भरपूर डिफरन्स पडतो बरं का रायटिंगमध्ये चेक करणाऱ्याच्या मनावरती भरपूर गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असतात त्यानंतर रायटिंगचा मी तुम्हाला एक डेमो देतो रायटिंग कशी केल्या जाते आता तुमच्या मनात अशी एकदम चिंता असायची ना यार मेरा क्या होगा माझं काय होईल आता यार एवढं सगळा अभ्यास केला मी मागचे 3 वर्ष एका झटक्यात आयोगाने वाया घालवला असं नाही आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे ते आता रायटिंगमध्ये आणायचे आणि सर्वात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा एम पी एस सीचं असं होतं बाप दाखवण्याचं श्राद्ध कर येतंय का हो मन नाही येत असेल तर मग सुटला तो प्रश्न सुटला तुमचा रायटिंगमध्ये तसं नाही आहे तुम्ही काहीही नाही लिहू शकत पण काहीतरी लिहू शकता तुम्ही काहीही नाही लिहू शकत पण काहीतरी लिहू शकता काही म्हणजे काही लिहायचं नाही काहीतरी तरी लिहून येऊ शकता आणि त्याचे टेक्निक्स जे आहे काय लिहायचं उत्तर माहीत नसताना पण कसं लिहायचं येतं लक्षात आणि ठीक आहे नाही मिळणार तुम्हाला समजा एखादा क्वेश्चन आहे 15 मार्काचा आहे नाही मिळणार तुम्हाला 10 मार्काचा 8 मार्क 7 मार्क 6 मार्क नाही मिळणार अरे पण 2-3-4 मार्काचं झोळीत तुम्ही पाडू शकता 100% आणि असे थोडे थोडे इन्स्टॉलमेंट करून तुम्ही एक मोठा स्कोअर बनवू शकता नाही मामूचे नकटे मामूचे त्याच्यातला हा प्रकार आहे म्हणजे की ऑब्जेक्टिव्हपेक्षा सब्जेक्टिव्हमध्ये काय फायदा आहे तुम्ही काहीतरी लिहून येऊ शकता काहीही नाही काहीतरी लिहून येऊ शकता एक पॅटर्न तुम्हाला माहिती पाहिजे आणि हा हँड करून टाका फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न आला कशावरती घ्यायचा प्रश्न एखादा डिमॉनिटायझेशनवर एखादा प्रश्न आला तुम्हाला विमुद्रीकरणावर आला काय इंट्रोडक्शन घ्यायचं 2 ओळीत इंट्रोडक्शन लिहायचं काय लिहायचं डिमॉनिटायझेशन म्हणजे काय सो नोटा वगैरे बाद करणे हा जो निर्णय घेतलेला आहे शासनाने ह्याला विमुद्रीकरण असे म्हटलं जाते ज्यामधून चलनात असणाऱ्या मुद्रा काढून घेतल्या जातात किंवा त्याच्या मागचं असणारा लिगल टेंडर काढून घेतल्या जाते झालं
बॉडीमध्ये काय लिहायचे, प्रोज आणि कॉन्स लिहायचे, ते आपल्याला लय माहीत असतात. आपण टीका करायला उस्ताद असतो सरकारवर. पॉझिटिव्ह काय काय त्याचे, ब्लॅक मनी, सरकारचं म्हणणं आहे ब्लॅक मनी त्यांना विप आउट होणार आहे किंवा ब्लॅक मनी त्या ठिकाणी काढून घेतल्या जाणार आहे किंवा ब्लॅक मनी कमी होणार आहे. त्याच्यानंतर टेरर मनी, म्हणजे असं म्हणतात की बाबा भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर भारतातल्या नोटा छापण्याची 500 हजाराच्या नोटा छापण्याच्या मशीन्स लावण्यात आलेल्या होत्या आणि त्या फेक करन्सी निर्माण करून काय करत होत्या, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या टाकण्याचा प्रयत्न करत होता. या पैशातून टेरर मनी म्हणजे टेररिझमला पण त्या ठिकाणी प्रमोट केला जायचा जम्मू काश्मीरमध्ये, तो नष्ट होणार आहे. असे भरपूर त्या ठिकाणी किंवा ऑनलाईन जे आपण म्हणतो त्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, याला मदत होणार आहे. सो ते तुम्ही बॉडीजमध्ये काय टाकू शकता, प्रोजमध्ये टाकू शकता, फायदे टाकू शकता, पॉझिटिव्हमध्ये टाकू शकता, निगेटिव्हमध्ये 2-3 पॉईंट लिहू शकतात की बाबा शासनाला म्हणजे निगेटिव्हमध्ये काय टाकू शकतो की ॲक्च्युली याची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झाले नाही, सरकारकडे तेवढी सिस्टीम नव्हती, सरकारने हा निर्णय काय केला, फास्ट केला. सो भरपूर जणांना त्याचा शॉक लागलेला आहे. अचानक साहेबांनी म्हटलं होतं संध्याकाळी 8 वाजता येऊन, म्हणजे सो भाई और बहिणी वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहे ते 8 वाजता संध्याकाळी आले होते टीव्हीवर. सो ते पाहूनचले लोक त्या ठिकाणी वर चालले गेले. येतं लक्षात, मेन प्रॉब्लेम आहे की तुम्ही ब्लॅक मनी उडवायला निघालेला आहे, पण ब्लॅक मनी कॅशमध्ये आजकाल कोणीच घरी ठेवत नाही. आधीसारखे नाही आहे, तिजोरी असायची टिपिकल पहा, एखाद्या घरी म्हणजे गावच्यामध्ये असायचं ते एकदम बाई वाड्यावर या वगैरे वाले असायचे ना, एकदम म्हणजे असे एकदम टिपिकल असायचे गावामध्ये सावकार, त्यांच्याकडे तिजोरी असायची, त्या तिजोरीत लॉक असं उघडा. आजकाल असं कोणी घरात पैसे ठेवत नसते, त्यांच्याकडे कॅश आली की लोक आता लय सजग झालेले आहेत, ते सगळे रिअल इस्टेटमध्ये इकडे तिकडे इन्व्हेस्ट करून टाकतात. सो त्याच्यामुळं ज्या लोकांवर याचा परिणाम व्हायला पाहिजे होता त्या लोकांवर मुळात झालाच नाही याचा परिणाम. सो हे काय आहेत त्याचे कॉन्स आहेत. कन्क्ल्युजन काय काढू शकतो आपण, कन्क्ल्युजन नेहमी असं ऑप्टिमिस्ट कन्क्ल्युजन काढायचं किंवा सजेशन्स देताना नेहमी एकदम चांगलेच द्यायचे की भारताला महासत्ता बनवण्यासाठी हा निर्णय त्याची व्यवस्थित अंमलबजावणी एकदम जबरदस्त ठरू शकते असे त्याला सजेशन्स द्यायचे. म्हणजे येतं लक्षात, काहीच्या काही सजेशन्स द्यायचे नाही, नेहमी ऑप्टिमिस्टिक सजेशन्स द्यायचे. कन्क्ल्युजन काय काढू शकता याच्यावरून की हे निगेटिव्ह आहेत बाबा, ह्याच्यावर जर सरकारने वर्क केलं असतं, येतं लक्षामध्ये, सरकारचं म्हणणं होतं की नाही डिजिटलायझेशन वाढेल, बँकिंग सिस्टीममध्ये लोक जास्तीत जास्त ओढल्या जाईल, तुम्ही सगळे पैसे काय करताय कन्वर्ट करण्यासाठी बँकेत आणून टाकतायत, म्हणजे सरकारला कळेल की तुमच्याकडे किती पैसा आहे म्हणून. सो असं सरकारने इमॅजिन केलं होतं, पण सरकारकडे तेवढी बँकिंग सिस्टीम किंवा तेवढी रुरल एरियाजमध्ये जे ऑनलाईन पोहोचायला पाहिजे आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्याला कॅशलेस इकॉनॉमी जे म्हणलं किंवा लेस कॅश इकॉनॉमी म्हटलेलं आहे, सो ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला पाहिजे आहे, डिजिटल मनी ज्याला म्हणतो आपण, सो ते आणखी पोहोचलेलं नाही आहे असे त्या ठिकाणी कन्क्ल्युजन सांगू शकतो. आणि याचं बाबा अशा हे जर सगळं ओव्हरकम केलं सरकारने निगेटिव्ह पॉईंट, तर त्या ठिकाणी हे काय होऊ शकते, डिमॉनिटायझेशन बेस्ट आहे. रेफरन्स पण देऊ शकता तुम्ही, सरकारच्या खूपच अगेन्स्ट बोलल्या जात असेल तर रेफरन्स देऊ शकता की म्हणजे त्या रेफरन्सला तर कोणीच नाकारणार नाही की डॉक्टर बी आर आंबेडकरांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये सो असा रेफरन्स दिलेला आहे की प्रत्येक 10 वर्षानंतर सरकारने डिमॉनिटायझेशन करायला पाहिजे. बस तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा रेफरन्स जर देताय जबर मार्क पडतात तुम्हाला, तुम्ही कसंही फिरू शकता उत्तराला, कसंही फिरू शकता. पॅटर्नच बनवून टाकायचा आहे असं बसलंच पाहिजे डोक्यात, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, सजेशन, बस तेच बसलं पाहिजे. हे बसलं तर तुम्ही लिहू शकता 100%. आणि कोणत्याही गोष्टीचे हे ॲस्पेक्ट लक्षात ठेवायचे, कोणत्याही गोष्टीचे सोशल, आता काहीच आठवलं नाही डिमॉनिटायझेशन, त्याचे सोशल ॲस्पेक्ट लिहून यायचे. सोशल ॲस्पेक्ट लिहिताना बाबा पुअर सेक्शनबद्दल काही लिहिता येते का, त्याला लिंक करता येते का, वेमेनबद्दल काही लिहिता येते का, फेमिनिस्टिक अप्रोच देता येतो का, त्यानंतर SC ST OBCशी जो तळागाळातला सेक्शन म्हणतो आपण त्याला डिप्रेस ऑप्रेस सप्रेस क्लास, हे तर लक्षात, हे शब्द पाठच करून ठेवायचे, डिप्रेस ऑप्रेस सप्रेस. हे तर लक्षामध्ये फार्मन आहे, त्याच्यानंतर लेबरर आहे, त्याच्यानंतर तुमचा स्पेशली एबल्ड क्लास आहे. सो हे जे आहे सो याच्याशी आपल्याला कंटेक्स्ट देता येतो का, त्याच्यानंतर एखादा याचा हिस्टॉरिकल कंटेक्स्ट देता येतो का, येतं लक्षात, जसं मी बाबासाहेबांचं सांगितलं होतं तुम्हाला, जॉग्राफिकल कंटेक्स्ट देता येतो का, कल्चरल देता येतो का, इथिकल देता येतो का, करंट अप्रोच देता येतो का, हे जर तुम्हाला बरोबर माहिती असेल तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता. कुठं अवघड आहे रायटिंग, तुम्ही उगाच टेन्शन घेत होते त्याचं की माझं कसं होईल सर, महा कसं होईल, एक पोरगा आता बाहेर बोलत होता महा कसं होईल, महा कसं होईल म्हणजे काहीच होणार नाही आहे, फक्त काय करायचं आहे, बस आजपासून रट्टा मारायला सुरू करायचं आहे त्या पॅटर्नमध्ये बसवण्यासाठी. फक्त काय करावं लागणार आहे, आधी जे क्लासमध्ये आता भरपूर पोरं असायचे त्यांचं म्हणणं असायचं राज्यसेवेच्या बॅचचे, सर नोट्स देऊन द्या ना आम्हाला, आम्ही घरी जाऊन त्याच्यावर फक्त टिक करतो, आता असं नाही, प्रॉपर इथं रायटिंगची प्रॅक्टिस करावं लागणार, प्रत्येक पॉईंट लिहावा लागणार. आणि कोणताही मुद्दा आला की बस डोक्यात आला, कुठलाही निर्णय घेऊ द्या, रिसेंटमध्ये जरी एखादी करंटमध्ये न्यूज आली, कुठलेही एखादा निर्णय असू द्या, आता जसं अँटी डिफेक्शन लॉ आहे म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आहे, महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे तुम्हाला माहिती आहे, बस अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय, 2 ओळीत त्याची डेफिनेशन, येतं लक्षात, त्याच्यावर स्टॅटिक पोर्शन आला तर बस पॉलिटिक्स जसच्या तसं उतरवायचं, पॉलिटिक्सचं पुस्तक अँटी डिफेक्शनवर सगळं एक दिलेलंच आहे जसच्या तसं. आणि जर त्या ठिकाणी जर स्टॅटिक पोर्शन आला तर डायनॅमिक जर आला तर मग तीच बॉडी आपली, ठरलेला प्रश्न, इंट्रोडक्शन लिहायचं 2 ओळीमध्ये, बॉडीमध्ये लिहायचे त्याचे प्रोज काय आहे, पक्षांतर बंदीचे कॉन्स काय आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहे, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळे लोकशाही हार्म होऊ शकते,
सो त्याच्यामध्ये त्याचे दुष्परिणामामध्ये तुम्ही लिहू शकता. सो त्याचे दुष्परिणाम, त्याचं कन्क्लुजन, त्याचे सजेशन्स, झालं उत्तर तुमचं. चला नेक्स्ट क्वेश्चन हातात घेऊ आपण. सो हे सरळ सरळ आता अशाच अँगलने तुम्हाला विचार करावा लागेल, त्याच पॅटर्नमध्ये बसवावं लागेल, रोज 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 तेच करावं लागेल. एक मोमेंट असा येईल, सो तुम्ही परफेक्ट बनून जाल. सो आय होप सो आजच्या या सेशनचा तुम्हाला भरपूर उपयोग झाला असेल, भरपूर माहिती मिळालेली असेल आणि आता मनातून तुमच्या बऱ्यापैकी भीती पळून गेली असेल. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.